नमस्कार, दुपारच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। सर्वप्रथम एक नजर राज्यातील घडामोडींवर। बेळगावात लॉकडाऊन नको अशी मागणी बेळगावचे जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी केली आहे। मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी सोमवारी कोरोनाचा धोका वाढल्याने सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली। यावेळी बेळगावचे जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी बेळगावात लॉकडाऊन नको अशी मागणी केली। बेंगलोर शहर आणि ग्रामीण भागातील सर्व रस्ते सील करून बंदोबस्तात वाढ केली आहे। दिवसेंदिवस वाढत जाणारा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी हा निर्णय घेतला आहे। राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून लॉकडाऊन करण्याविषयी निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। त्यामुळे पुन्हा राज्यात लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे। कर्नाटकात गेल्या 24 तासात 71 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। आजपर्यंत एका दिवसात तब्बल 71 जण मृत होण्याची पहिलीच वेळ आहे। कर्नाटकात 38,843 जण पॉझिटिव्ह आहेत, तर बेंगलोरमध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 18,387 इतकी आहे। कर्नाटक राज्यातील 12वी परीक्षेचा निकाल मंगळवार दिनांक 14 रोजी जाहीर होणार आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांनी दिली आहे। दुपारी 2 पर्यंत निकाल वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे। राज्यात जूनपेक्षा जुलै महिन्यात कोरोना चाचणी नमुन्यांमध्ये वाढ झाली आहे। जून महिन्यात सरासरी दिवसाला 10,000 रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी व्हायची, जुलैमध्ये त्यात वाढ होऊन दिवसाला 16,000 अधिक कोरोना रुग्णांच्या अहवालाची चाचणी होत आहे। राज्यात 81 लॅब असून यामध्ये दिवसाला 31,000 रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्याची क्षमता आहे। राज्याबरोबर धारवाड जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून जिल्ह्यासाठी नवीन 3,300 किट देण्यात येणार आहेत। जिल्हा रुग्णालयात सेवा बजाविणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी हे किट वापरले जाणार आहेत। वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे किट मागविण्यात आले आहे। राज्यातील कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात PPE किट उत्पादन सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे, अशी माहिती महसूल मंत्री R अशोक यांनी दिली आहे। वैद्यकीय उपकरण संबंधित कारखाने सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याकडे परवानगी देण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले। बेळगाव जिल्ह्यातील SSLC बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे मूल्यमापन सोमवार दिनांक 13 पासून सुरू होणार आहे। शहरातील उषाताई गोपटे गर्ल्स हायस्कूल, महांतेश नगर कन्नड माध्यम हायस्कूल, सेंट झेव्हियर्स स्कूल, सेंट पॉल स्कूल, सेंट अँथोनी स्कूल, सेंट मेरी स्कूल आणि मराठा मंडळ PU कॉलेजमध्ये या केंद्रांवर हे मूल्यमापन होणार आहे। पोलिसांना गुन्हेगारी नियंत्रणासह आता कोरोनाचे काम देखील सुरू झाले आहे, त्यामुळे अनेक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे। या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कामकाजात बदल करण्याची सूचना गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली आहे। बाधित पोलिसांना स्वतंत्र उपचाराची व्यवस्था करा, प्रत्येक पोलिसांना शिफ्टनुसार काम करण्याची सूचना द्या, 50 वर्षावरील कर्मचाऱ्यांना घरीच राहून काम करण्याचा सल्ला द्या, पोलीस स्थानकात खबरदारी घेत प्रकरण दाखल करून घ्यावे, अशा विविध सूचना त्यांनी केल्या आहेत। दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे, त्यामुळे संसर्गाचा धोका लक्षात घेऊन श्री मंगाई देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर मंगाई देवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड्स लावून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। तसेच मंगाई देवीच्या दर्शनासाठी कोणीही येऊ नये असे आवाहन देखील कमिटीने केले आहे। स्मार्ट सिटी अंतर्गत 1,00,000 रुपये खर्च करून शहर स्मार्ट करण्यात येत आहे, पण हे स्मार्ट शहर स्वच्छ करण्याकडे मात्र महापालिकेने कानाडोळा केला आहे। प्रवाशांना सोयीस्कर व्हावे यासाठी बस थांब्याची व्यवस्था करण्यात आली आहे, पण बस थांब्यात अस्वच्छता निर्माण झाल्यामुळे प्रवाशांनी बसायचे कुठे हा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात स्मार्ट सिटी अंतर्गत नव्याने बस थांबे उभारले गेले आहेत, पण या बस थांब्यात अस्वच्छता असल्यामुळे प्रवाशांना बस थांब्यावर थांबणे देखील कठीण झाले आहे। सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।